राजुरा येथील अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ आदिवासी विद्यार्थ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भर उन्हात भव्य महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला. राजुरा येथील वसतिगृहातील अत्याचार प्रकरणाचा निषेध करीत नराधमांना फाशीच देण्यात यावी, संस्था चालकांना अटक करावी, शाळेची मान्यता रद्द व्हावी व शोषित पीडित मुलींना न्याय मिळवून द्यावा यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. राजुरा येथे आदिवासी मुलींचे वसतिगृह 8-10 वर्षापासून सुरू आहे. येथील 2 मुलींना पोटात दुखत असल्याच्या कारणावरून 6 एप्रिलला ग्रामीण रुग्णालयात उपचार करून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. तपासणीअंती त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची बाब 13 एप्रिल रोजी उजेडात आली. त्यानंतर पोलिसांनी 5 जणांना अटक केली. त्यानंतर या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू असून नराधमांना फाशीच देण्यात यावी, संस्था चालकांना अटक करावी, शाळेची मान्यता रद्द व्हावी व शोषित पीडित मुलींना न्याय मिळवून द्यावा यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भर उन्हात भव्य महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारोच्या संख्येने आदिवासी विद्यार्थी सहभागी झाले होते. आम्ही इथे वसतिगृहातले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तसेच समाजबांधव आम्ही इथे एकत्र आलो आहे, कारण त्या मुलींना न्याय मिळावा. तसेच ज्या समाजामध्ये अशा घटना घडतात, खरं तर आदिवासी नाही तर इतर जे समाज आहे त्या समाजातील मुलींना सुद्धा असा अत्याचार व्हावा नाही यासाठी आम्ही शासनाला निवेदन करत आहे. खरं तर शासनाने यांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे, कारण पुढे असा अन्याय अत्याचार कधी व्हावा नाही. आम्ही आमच्या आज शासनाने अनेक मुलींसाठी संरक्षण काढले आहे, कायदे काढले आहे, पण कुठे आम्हाला न्याय मिळत आहे? अजिबात नाही. जे चिमुकल्या मुलींवर जो अत्याचार झालेला आहे त्यांना न्याय मिळावा. त्या चिमुकल्या चिमुट्यांवर जो अत्याचार झाला तो सामोर कुणावर होऊ नये याच्यासाठी त्यावर आवाज उठवण्यात येत आहे. त्यांचे जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर जे योग्य ते कारवाई आहे ते व्हावी आणि त्याविषयीची जे कोर्टात केस चालेल ते फास्ट्रॅक न्यायालयात लवकरात लवकर चालवण्यात यावी आणि त्यांना योग्य ती शिक्षा होऊन त्यांना आर्थिक पण मदत लवकरात लवकर मिळावी अशी म्हणजे या इथून आमची मागणी स्पष्टपणे आम्ही करण्याचा प्रयत्न. आजचा जो मोर्चा आहे तो आमच्या आदिवासी समाजातील अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार बलात्कार हा राजुऱ्यातील नामवंत हायस्कूल इन्फंट जिजन्स हायस्कूल हे राजुऱ्या येथील आहे आणि त्या हायस्कूलमध्ये आमच्या आदिवासी समाजातील मुलीवर बलात्कार करण्यात आला आणि त्या संस्था चालकांनी जे आमच्या आदिवासी मुलींबद्दल जे बेताल वक्तव्य केलं आहे त्यांच्यासाठी म्हणून खरा आज हा मोर्चा आहे. शिक्षा आणि दोषींना तर फाशी शिक्षा झालीच पाहिजे त्याचा दुमत नाही, पण हे बेताल वक्तव्य करणारे यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल होऊनसुद्धा हे मोकाट फिरत आहे. त्यांच्यामुळे हे मोकाट न फिरतं याला व्यसन घालून जेलात टाकण्यासाठी हा आजचा मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे.